मी सोनाली बरगले, सर्वप्रथम भूमिपुत्र शतकर्ते रणधुरंधर विश्ववंद न्यायप्रिय महामानव श्रीमंत योगी राजधीरा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होते व मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. कृषी योद्धा संघटनेने आयोजित केलेल्या वक्रतो स्पर्धेत मला सहभाग नोंदवता आला, त्याबद्दल मी त्यांचेही आभार व्यक्त करते. स्पर्धेचा विषय असा आहे की केंद्र सरकारने आणलेली 3 कृषी विधेयके, त्याचे फायदे व तोटे. तत्पूर्वी मी माझ्या शेतकरी बांधवांसाठी 2 शब्द म्हणू इच्छिते. फार मस्ती झाली म्हणे, फार मस्ती झाली म्हणे, माणसाने माणुसकी सस्ती केली म्हणे, माणसाने माणुसकी सस्ती केली म्हणे. सावध वारे गहू ज्वारीच्या दाण्यानो, सावध वारे गहू ज्वारीच्या दाण्यानो, बुजगावना आणि पाखरांनी दोस्ती केली म्हणे, बुजगावना आणि पाखरांनी दोस्ती केली म्हणे. चला तर मग आपण ते 3 कृषी विधेयके कोणते, त्याचे फायदे व तोटे कोणते सविस्तर पाहूयात. केंद्र सरकारने 3 अध्यादेश आणले होते, त्याचे रूपांतर आता कायद्यात करण्यात आले आहे. कायदा क्रमांक 1 शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य कायदा 2020. हा कायदा शेतमालाच्या विक्री संबंधित तरतुदी करतो. कृषी उत्पन्न बाजार समितीने मान्यता दिलेल्या बाजारांबाहेरही शेतकरी त्याच्या मालाची खरेदी विक्री करू शकतो. तसेच मार्केटिंग, वाहतूक यांमधील खर्च कमी करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा मिळवून देणे हा यामागील हेतू आहे. तसेच शेतकऱ्यांना राज्यांतर्गत व आंतरराज्य हालचालीतील अडथळे दूर करणे, तसेच ई ट्रेडिंग यासारखी व्यवस्था उपलब्ध करून देणे, तसेच शेतकऱ्यांना त्याच्या मालाला लवकर ग्राहक उपलब्ध व्हावे, तसेच त्या शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला जास्तीत जास्त किंमत मिळावी यासाठी केंद्र सरकारने हा कायदा आणल्याचे म्हटले जाते. परंतु याला काही आक्षेपी आहेत. जसे की एपीएमसी बाजारांबाहेर शेतकऱ्यांनी त्यांच्या मालाची विक्री केली तर बाजार शुल्क न मिळाल्याने राज्यांचे नुकसान होईल. बाजारात हद्दपार झाले तर मध्यस्थ वाढते यांचे काय होणार? किमान आधारभूत किमतीची यंत्रणा यामुळे मोडकळीस येईल. ई नॅप, ई ट्रेडिंग यांसारख्या व्यवस्था बाजारांवर अवलंबून असतात. जर बाजारच नामशेष झाले तर त्या कशा चालतील? असे अनेक प्रश्न आपल्याला पडू शकतात. हे याचे काही तोटे आहेत. कायदा क्रमांक 2 शेतकरी किंमत आश्वासन कृषी सेवा करार कायदा 2020. हा कायदा कंत्राटी शेतीबद्दल बोलतो. शेतकरी घेत असलेल्या पिकासंदर्भात आगाऊ स्वरूपात करार करता येण्याची यात तरतूद करण्यात आली आहे. अशा प्रकारची शेती आपल्याला भारतात अनेक ठिकाणी पाहायला मिळते. परंतु याला एक कायदेशीर स्वरूप देण्याचा हा सरकारचा प्रयत्न आहे. याच्यात काही तरतुदीही करण्यात आल्या आहेत. जसे की 5 हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांना या शेतीचा जास्त फायदा होईल. आपल्या पिकासाठी शेतकरी घाऊक विक्रेते, प्रोसेसिंग इंडस्ट्री किंवा कंपन्यांशी करार करू शकतात. तसेच त्याची किंमतही ठरवू शकतात. मध्यस्थांना दूर करून शेतकरी पूर्णपणे नफा कमवू शकतात. बाजार समितीतील अस्थिरतेचा भार शेतकऱ्यांवर नाही तर कंत्राटदारांवर असेल. शेती क्षेत्राचं उदारीकरण करण्याचा हा एक प्रयत्न आहे. परंतु शेतकऱ्यांना याचा कितपत फायदा होईल यात शंकाच उपस्थित केली जात आहे. कंत्राटी व्यवस्थेत शेतकरी सक्षमपणे वाटाघाटी करू शकतील का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. मोठमोठ्या कंपन्या या लहान कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांशी करार करतील की नाही याची शंका उपस्थित केली जात आहे. हे याचे काही तोटे आहेत. कंत्राटी शेतीमध्ये शेतकरी 1 हंगाम किंवा जास्तीत जास्त 5 वर्ष ग्राहकाशी करार करू शकतो. यदा कदाचित शेतकऱ्याला जर वाटले केलेला करार हा आपल्याला फायदेशीर नाही तर तो शेतकरी त्या करारामधून बाहेर पडू शकतो. पण एखाद्या ग्राहकाला वाटले की शेतकऱ्याशी केलेला करार हा फायदेशीर नाही तर तो ग्राहक त्या करारामधून बाहेर पडू शकत नाही. म्हणजेच हा कायदा शेतकऱ्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे. विधेयक क्रमांक 3 अत्यावश्यक वस्तू कायदा 2020 म्हणजेच इसेन्शियल कमोडिटी बिल म्हणजे अत्यावश्यक वस्तू विधेयक क्रमांक 3. या विधेयकामुळे खूप वादही निर्माण होत आहेत. सरकारने अनेक कृषी उत्पादने या यादीतून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. जसे की डाळी, कडधान्य, तेलबिया, कांदे, बटाटे यांसारख्या अत्यावश्यक वस्तूंच्या साठेबाजीवर कोणतेही निर्बंध नसणार आहेत. याला अपवाद फक्त युद्धसदृश असामान्य परिस्थिती असेल. निर्बंध कमी झाल्यामुळे परकीय गुंतवणूक तसेच खाजगी गुंतवणूकदाराचा ओघ वाढेल, किमती स्थिर राहण्यास ही मदत मिळेल, तसेच शेतकरी व ग्राहकांचाही यामुळे फायदा होईल. परंतु या कायद्यामुळे शेतकऱ्याला नुकसानच होईल असे म्हटले जाते. याला काही आक्षेपही आहेत. जसे की मोठ्या कंपन्या मोठ्या प्रमाणात याचा साठा करतील. शेतकऱ्यांकडे जागेची उपलब्धता नसल्यामुळे शेतकरी या वस्तूचा साठा करू शकणार नाहीत. तसेच पुढील हंगामातील पेरणीसाठी शेतकऱ्यांना पैशाची आवश्यकता असते, त्यामुळे शेतकरी त्यांचा माल लवकरात लवकर विकतील, त्यामुळे ते या वस्तूंचा साठा करू शकणार नाहीत. शेतकऱ्यांना कंपन्यांच्या सांगण्याप्रमाणे उत्पादन करावे लागेल आणि कमीत कमी किंमत मिळण्याचीही शेतकऱ्यांना भीती असेल. तसेच कांदा निर्यात बंदीसारख्या निर्णयांमुळे हा कायदा अंमलात येईल की नाही याबद्दलही शंका उपस्थित केली जात आहे.
शेवटी जाता जाता एवढेच म्हणते, शेवटी जाता जाता एवढेच म्हणते, ख्वाब तूटे है मगर हौसले जिंदा है, ख्वाब तूटे है मगर हौसले जिंदा है, हम वह है जहाँ मुश्किले भी शर्मिंदा है, हम वह है जहाँ मुश्किले भी शर्मिंदा है। जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान।